ऑगस्टमध्ये जन्माला आलेली लोक अतिशय भाग्यवान असतात. त्यांना विशेषतः सूर्याचं बळ मिळतं. आणि मग त्यांच्या आयुष्यात काय विशेष घडतं? चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, तुमच्यापैकी 80% लोक असे आहेत जे आमच्या चॅनलचे व्हिडिओ नियमित बघतात, पण तरीसुद्धा त्यांनी चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नाही. तेव्हा आमच्या प्रेमळ विनंतीला मान द्या आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता वळूया ऑगस्टमध्ये जन्मलेल्या लोकांकडे. ऑगस्ट महिन्याचा स्वामी असतो सूर्य हा ग्रह. त्यामुळे साहजिकच सूर्याप्रमाणे ऑगस्टमध्ये जन्मलेली लोक आपापल्या क्षेत्रामध्ये सतेज कामगिरी करतात. ते उच्च जीवनशैली जगतात, मोठ्या पदाची जबाबदारी चांगल्या प्रकारे सांभाळतात. त्याचबरोबर त्यांच्या ठाई असलेल्या नम्रतेमुळे ते आई वडिलांची सेवा, गरिबांना दानधर्म आवर्जून करतात. त्यांच्याकडे मनाचा मोठेपणा असतो, कामात प्रामाणिकपणा असतो, आणि हे दोन गुण माणसाला वरती घेऊन जातात. ते दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःच्या आनंदाचा त्याग करायलाही मागे पुढे पाहत नाहीत, अशा स्वभावाचे असतात. म्हणूनच तर ऑगस्टमध्ये जन्मणाऱ्यांचे कुटुंबीय आनंदी असतात, कारण कुटुंबाच्या सुखाचा विचार ही लोक आधी करतात. ते प्रत्येक नातं इमानदारीने निभावतात. या लोकांचा स्वभाव अतिशय सौम्य असतो. ते कोणाच्या आध्यात ना मध्यात नसतात. आपलं ध्येय ते गाठतात आणि सत्याची कास सोडू देत नाहीत, सत्याची कास धरून राहतात. स्वतः प्रामाणिक असल्यामुळे ते इतरांकडूनही प्रामाणिकपणाची अपेक्षा करतात. आणि इथे मात्र कधी कधी त्यांना निराशा मिळते, कारण जगात सगळी प्रामाणिक लोक नाही आहेत, बरोबर. आणि मग इतरांचा अप्रामाणिकपणा बघून यांना कधी कधी थोडीशी चिडचिड होते. पण यांच्यामध्ये आणखीन एक गोष्ट असते खास अशी, ती म्हणजे ऑगस्टमध्ये जन्मणाऱ्या लोकांना स्वतःची स्तुती ऐकायला खूप आवडतं. तसं तर स्वतःची स्तुती ऐकायला सगळ्यांनाच आवडतं, पण ऑगस्टमध्ये जन्मणाऱ्यांची गंमत अशी आहे की कोणी यांची स्तुती केली नाही तर हे स्वतःच आपली स्तुती करून मोकळे होतात. ऑगस्ट महिन्यामध्ये जन्मलेली लोक पण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करताना मात्र मार्गात आलेल्या अडचणींना बधत नाहीत. सगळ्या अडचणी पार करण्याकडेच यांचा भर असतो. मोहाला बळी पडत नाही. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यामुळेच त्यांना भविष्यामध्ये त्याचा उपयोग होतो. सूर्याचं जसं तेज त्यांच्या कार्याला मिळतं, त्याचप्रमाणे सूर्याचा उग्रपणा थोडाफार त्यांच्या स्वभावात उतरतो. त्यामुळेच रागाच्या भरात उलट सुलट बोलून ते चांगली संधी गमावून बसतात. मात्र हे लोक हिंसा, अत्याचार, फसवणूक या गोष्टींच्या मार्गाला कधीच जात नाही. म्हणजे जरी राग आला तरी तो वरवरचा असतो, काही क्षणात निवळतो. तसं तर या लोकांना निरोगी आयुष्याचं वरदान असतं. जर उत्तम जीवनशैली यांनी ठेवली तर आयुष्यात कुठल्याही प्रकारची समस्या जाणवत नाही. मध्यम बांधा, साधारण उंची, व्यक्तिमत्व रुबाबदार, पण केस जरा विरळ असण्याची शक्यता असते. मुळातच उच्च राहणीमानाची आवड यांना असल्यामुळे हे लोक आपल्या नैगुण्यावर सहज मात करतात आणि आपल्याला आणखीन चांगलं कसं राहता येईल, कसं जगता येईल याचा विचार करतात. त्यासाठी मेहनतही घेतात. आता तुम्ही म्हणाल की सुरुवातीलाच मी ऑगस्टमध्ये जन्मणाऱ्या लोकांना भाग्यवान म्हटलं होतं, ते कशामुळं बरं? त्याचं कारण असं आहे की कमी मेहनतीमध्ये सुद्धा जास्त परिणाम यांना बऱ्याचदा बघायला मिळतात आणि म्हणूनच यांना भाग्यवान म्हटलं जातं. एवढंच काय तर या लोकांना राजकारणातही चांगलं यश मिळू शकतं बरं का, कारण नेतृत्वाचे गुण यांच्यामध्ये मुळातच असतात. त्यामुळेच भारतीय सेना किंवा तत्सम अधिकारी पद सुद्धा ही लोक चांगलं निभावतात. परंतु कधी कधी जरा अविचाराने चांगल्या संधी सुद्धा हुकवतात आणि मग नंतर पश्चाताप करत बसतात. अशा बाबतीत त्यांचा थोडा संशयी स्वभाव आड येतो. तसंच दुसऱ्यांची मतं विचारण्यात यांना कमीपणा वाटतो. या गोष्टी यांच्या यशात अडथळे निर्माण करतात. या लोकांसाठी माणिक आणि पुष्कराज ही रत्न लाभदायक ठरतात, तर पिवळा, केशरी आणि हिरवा रंग शुभ ठरतो. या लोकांना सूर्याची नित्य उपासना करायला सांगितली जाते, त्याचा त्यांना लाभ होतो. सूर्याची उपासना करायची म्हणजे काय, तर सूर्याला अर्घ्य देणं किंवा सूर्यनमस्कार घालणं, गायत्री मंत्र म्हणणं, यापैकी काहीही ऑगस्टमध्ये जन्मणारी लोक करू शकतात. सूर्याला अर्घ्य देणं म्हणजे सूर्योदयाच्या वेळेला सूर्यनारायणाला जल अर्पण करणं. सूर्यनमस्कार घालण्याने तर आरोग्यही चांगलं राहतं, येत असेल तर गायत्री मंत्राचा जपही तुम्ही करू शकता. या तिन्ही उपायांपैकी कुठलाही एक उपाय केलात
तरी सुद्धा तुम्ही तुमच्या करिअरमध्ये, व्यवसायामध्ये किंवा तुमच्या आयुष्यामध्ये सूर्यासारखी तेजस्वी कामगिरी करू शकाल. आता या महिन्यात जन्मलेल्या काही प्रसिद्ध व्यक्तींची नावं सांगते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कर्तृत्व करायचं ठरवलंच तर ही लोक कोणता यशाचा टप्पा गाठू शकतात. ऑगस्टमध्ये जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती म्हणजेच मदर तेरेसा, किशोर कुमार, राजीव गांधी, निर्मला सीतारामन, श्रीदेवी. अहो एवढंच कशाला, नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती हे जोडपं सुद्धा ऑगस्टमध्येच जन्मलेलं आहे, त्याचबरोबर गुलजार सुद्धा. मग तुमच्याकडे कोणी ऑगस्टमध्ये जन्मलेलं आहे का आणि त्या व्यक्तीशी हे वर्णन किती टक्के जुळतंय? मान्य आहे 100% नाही जुळणार, पण 70%, 80% किती टक्के जुळतंय ते कमेंट करून नक्की सांगा. ऑगस्टमध्ये जन्मणाऱ्यांच्या बाबतीत आणखीन कुठल्या गोष्टी खास असतात असा तुम्हाला अनुभव आलाय ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.